या आगीवरती नियंत्रण मिळवायला उशीर झाला याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काचेची इमारत. काचेची इमारत का धोकादायक असते आपण जाणून घेऊयात. टफ अँड लॅमिनेटेड काचांची ऑफिसेस आगीसाठी असलेली ही एकूण आच्छादन आहेत की धोकादायक असतात. परदेशात टफ अँड लिमिटेड काचांच्या इमारती सर्रास दिसतात. परदेशामध्ये वर्षभरात वारंवार पाऊस पडतो त्यामुळे तिथली हवा थंड असते. हवामान ढगाळ असलं तरी आतमध्ये स्वच्छ प्रकाश असावा या उद्देशानं परदेशात काचेच्या इमारतींची रचना केलेली असते. या उलट आपल्याकडे पाऊस फक्त 4 महिने पडतो आणि ऑफिसच्या वेळामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असतो त्यामुळे ऑफिसच्या आतही भरपूर प्रकाश असतो. काच पटकन तापते त्यामुळे काचेच्या इमारतीत बाहेरच्यापेक्षा 10 ते 20% तापमान जास्त असतं. इमारतीतल्या काचावर सूर्यकिरण पडून परावर्तित झाल्यानं आसपासचं तापमानही वाढतं. तुमचं ऑफिस काचेचं असेल तर काय काळजी तुम्ही घ्यायला हवी आपण पाहूयात. ऑफिसच्या काचांना कुठलंही प्लास्टिक कोटिंग नाही याची खात्री करा. ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये ज्वालाग्राही सामान किंवा पदार्थ ठेवू नकात. ठिकठिकाणी फायर एक्स्टिंग्विशन आहेत का हे बघा. फायर झाल्यानंतर तातडीनं उपाययोजना या ठिकाणी आहेत की नाही याची आपण खात्री केली पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं ज्वालाग्राही सामान आपल्या ऑफिसमध्ये किंवा परिसरात असता कामा नये. ऑफिसमध्ये इमर्जन्सी एक्झिटसाठी जिना असायला हवा. तो कुठे आहे ते आपण तपासून ठेवा. अतिउंच इमारती बांधताना काय काळजी घ्यायला हवी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय पर्यावरण खात्यानं जारी केल्या आहेत. पाहुयात या सूचना नेमक्या काय. इमारतीची उंची जेवढी जास्त तेवढाच रुंद रस्ता हवा. 60 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बिल्डिंगसाठी 30 मीटरचा रस्ता हवा. इमारतीची उंची जेवढी जास्त तितकं जवळ अग्निशमन केंद्र असावं. 60 मीटरपेक्षा उंच बिल्डिंग असल्यास 2 किलोमीटर परिसरात फायर स्टेशन असायलाच हवं. वर्षातून एकदा अग्निशमन दलानं मॉक अप ड्रिल करणं बंधनकारक आहे. उंच इमारतीच्या बांधकामाच्या आधी अग्निशमन दलाची एनओसी हवी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.